शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनावेळी राऊतांच्या हातात माईक जाताच भाजप आमदारांचा काढता पाय. ईडीनं राऊतांवर केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीचा हल्लाबोल. कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत खलबत. माविआमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची भावना. मशिदीच्या भोंग्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानं राजकारण तापलं असतानाच राज ठाकरेंची 9 एप्रिलला ठाण्यात सभा. नाराज पदाधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष. राजापूरमधल्या रिफायनरी संदर्भात आज जनतेचा कौल कळणार. तोपेश्वरमध्ये मतदानाचं आयोजन. दोन्ही गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेड बंदची हाक. मारेकरांच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार. तरुणीच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात. नागपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला अटक. अवघ्या 5 दिवसात सीएनजी 7 रुपयांनी तर पीएनजी 5 रुपयांनी महाग. व्हॅटमध्ये 3% कपात करूनही गॅसच्या किमतीत वाढ. रिक्षा टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे वाढवण्याची मागणी. राज्यात पुढील 4 दिवस तिहेरी वातावरण. कोकणात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उकाड्यासह पावसाची शक्यता. मुंबईतील रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई होणार. महापालिकेकडून लवकरच उपद्रव शोधक पथकाची नियुक्ती. अस्वच्छता करणाऱ्यांवरही बडगा उगारणार. श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर आंदोलनाची धग राष्ट्रपतींच्या घरापर्यंत. रातोरात आणीबाणी हटवण्याचा निर्णय. राष्ट्रपती पायउतार होणार का याकडे लक्ष. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.